कोरड्या विहिरीत पडलेल्या श्वानाला दिले जीवनदान. मलकापूर शहरातील पुरोहित कॉलनीमधील कोरड्या विहिरीत एक श्वान पडलेला होता. त्याला क्रेन मशीनच्या सह्याने बाहेर काढून मलकापूर येथील RD हेल्प फाउंडेशनचे रितेश दहीभाते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत बाहेर काढून जीवनदान दिले. मलकापूरच्या पुरोहित कॉलनीमधील नागरिकांना कोरड्या विहिरीत एका श्वानाचा भुंकण्याचा आवाज येत असल्याने परिसरातील नागरिकांनी याची माहिती RD हेल्प फाउंडेशनचे रितेश दहीभाते यांना दिली असता त्यांनी तत्काळ घटनास्थळावर पोहोचून पाहणी केली आणि आपल्या सदस्यांना बोलावून कोरड्या विहिरीत उतरवले. मात्र त्या श्वानाला विहिरीतून बाहेर काढणे फार कठीण होते, कारण विहिरीत दोन विषारी साप सुद्धा होते. दहीभाते यांनी क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्रांना बोलवून साप पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोन्ही साप विहिरीच्या कपारीत गेल्याने तो प्रयत्न फसला आणि त्यानंतर श्वानाला क्रेन मशीनच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिले. आज माझ्या प्रभागामध्ये हनुमान मंदिर खुरदपल्ली इथे विहिरीमध्ये एक मोकाट कुत्रा पडला होता. त्याची माहिती मी इथे दहीभाते यांना RD यांना सांगितल्यास ते तुरंत मदतीच्या हात म्हणून सहकार्यास आले व कमीत कमी 5 ते 7 तास संघर्ष चालला व शेवटी नगर परिषदचे उद्योग साहेब आणि खुरदपल्लीतील सर्व मित्रमंडळी आणि क्रेन बोलून आज त्या कुत्र्याला त्या विहिरीतून सुटका करण्यात आली. त्यावेळी नितीश भाऊ दहीभाते, वकील साहेब शर्माजी आणि उपस्थित मित्रमंडळ सर्वांचे सहकार्य लागतात.